हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहे जणजणीत कोल्हापुरी मिसळ. तुम्ही बघू शकता हे किती मस्त दिसत आहे, किती मस्त तरी आलेली आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनही क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. जणजणीत कोल्हापुरी मिसळ बनवायसाठी सर्वात प्रथम आपण त्याचा मसाला तयार करून घेऊया. सर्वात प्रथम आपण पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपण त्यात खोबरं टाकणार आहोत. अर्ध्या वाटी खोबरं टाकलेलं आहे, 6 ते 7 बेगडी मिरची, 2 चम्मच धने, 1 चम्मच जिरा, 1 चम्मच बडीशेप, इलायची, 1 तेजपत्ता, दालचिनीचे तुकडे, दगडी फूल, चक्री फूल, 6 ते 7 लवंग, 6 ते 7 मिरे, 9 ते 10 मेथीचे दाणे, 2 चम्मच पांढरे तीळ, 1 चम्मच खसखस. आता आपण या सगळ्याला नीट मिक्स करून घेणार आहोत. आता आपण त्यात 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत, 1/2 इंच आलं आणि आपण याला नीट रोस्ट करून घेणार आहोत. आता आपला मसाला रोस्ट झालेला आहे, आता आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. आता आपण मसाला मिक्सरमधून काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने मसाला बारीक करून घ्यायचा आहे. मिसळ बनवायसाठी सर्वात प्रथम आपण एक पॅन घेतलेला आहे आणि आपण त्यात आता 2 ते 3 चम्मच तेल टाकणार आहोत. मिसळ बनवायसाठी आपल्याला तेल जरा जास्तच लागणार आहे. तेल गरम झाल्यावर त्यात 1 चम्मच मोहरी, जिरा, 2 हिंग आणि 2 मोठे कांदे बारीक कट केलेले. आता आपण याला नीट मिक्स करून घेणार आहोत. 2 टोमॅटो बारीक कट केलेले, 1/2 इंच झाकण ठेवून टोमॅटो आणि कांदा शिजून घेणार आहोत. 10 मिनिटं झालेले आहेत. आपला कांदा आणि टोमॅटो शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता त्याला किती मस्त तेल सुटलेलं आहे. आता आपण त्यात 1/2 चम्मच हळद, 1 चम्मच लाल मिरची पावडर आणि आपण जो मिसळ मसाला तयार केला होता ते 4 ते 5 चम्मच टाकणार आहोत. आता आपण याला नीट मिक्स करून घेणार आहोत.
मसाला नीट परतून झाल्यावर आपण त्यात 2 वाटी मोड आलेली मटकी टाकणार आहोत. आता आपण त्यात स्वाद अनुसार मीठ टाकणार आहोत. आपण 2 वाटी मटकी घेतलेली आहे, मग आपण त्यात 4 वाटी पाणी टाकणार आहोत. आता आपण त्यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं मटकी शिजून घेणार आहोत. 10 ते 15 मिनटं झालेले आहेत. आपण चेक करू एकदा मटकी शिजली आहे की नाही. मटकी आता शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता आपल्या मिसळवर किती मस्त तरी आलेली आहे. आता आपण त्यावर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकणार आहोत. आपली झणझणीत कोल्हापुरी मिसळ आता रेडी आहे. चला तर आपण आता याला सर्व्ह करून घेऊया. आपली झणझणीत कोल्हापुरी मिसळ आता रेडी आहे. तुम्ही बघू शकता त्याला किती मस्त तरी आलेली आहे. मिसळ तुम्ही बारीक कट केलेला कांदा, शेव, फरसाण यासोबत तुम्ही खाऊ शकता. एकदम मस्त झणझणीत झालेली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा की कशी झाली मिसळ. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.